तुमच्याकडे खूप साऱ्या साड्या आहेत का? किंवा त्या साड्यांची तुम्ही काळजी कशी घ्याल? त्या कशा ठेवाव्यात? किंवा त्यांची योग्य रीतीने त्या आपल्या कपाटात कशा ठेवाव्यात? किंवा त्यांची योग्य रीतीने काळजी कशी घ्यावी? तर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आणि आवडल्यास एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हाय, हॅलो, नमस्कार, कशा आहेत सगळ्या? आय होप तुम्ही सर्वजण व्यवस्थित असाल. आणि सध्याचा पाऊस जो आहे, तो पावसाचा जोर वाढलेला आहे, तर त्या पावसात पण तुम्ही सुरक्षित असाल अशी मी आशा बाळगते. तर आजचा माझा हा जो ब्लॉग आहे, तो खास आहे माझ्या सखींसाठी किंवा माझ्या मैत्रिणींसाठी, कारण आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे माझं साडीचं कलेक्शन, किंवा साडीची काळजी कशी घ्यावी, कपाटात साडी कशी ठेवावी, अशी विविध गोष्टी मी तुम्हाला आज किंवा माहिती आज मी तुम्हाला देणार आहे. सो प्लीज माझा हा व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघा. तर साडीविषयी बोलले तर महिलांचा, महिला वर्गाचा म्हणायला हरकत नाही, तर महिला वर्गाची साडी म्हणजे एक स्पेशालिटी असते. भलेही आज आम्ही कुर्ता घालतो, जीन्स घालतो, टॉप घालतो, तरी पण एक सणासमारंभाला आम्हाला एक नवी कोरी साडी ही पाहिजेच असते, आणि आम्ही ती विकत घेत असतो. आता साडी जर विकत घेतली, पण आता त्याची काळजी कशी घ्यावी हा मेन मुद्दा असतो, कारण एकदा वापरून टाकून देणं एवढं काही आपलं ऐपत नसते. त्यामुळे आपण ते म्हणजे वर्षानुवर्षे साडी यूज करत असतो, आणि त्या व्यवस्थितही आपल्याला ठेवायला पाहिजे. तर आपण साडी व्यवस्थित कशी ठेवायची, तर याच्या मी काही टिप्स देणार आहे. तर टिप नंबर वन, तर साड्या ज्या आहे आपल्या, आपण साडी अशी हँगरला लावून ठेवतो, तर जे हे हँगर आहेत ते मेटलचे किंवा लाकडी हँगर असू नयेत, पूर्ण हे प्लॅस्टिकचे हँगर यूज करा. जर तुम्ही मेटलचे किंवा प्लॅस्टिकचे हँगर यूज केले, तर त्यांच्या जर तर साड्यांना अशा इथं त्याचा कलर किंवा त्याची जी चंदेरी असते ती काळी पडण्याची शक्यता असते. म्हणून शक्यतो तुम्ही हँगर हे जे हे यूज करताना हे प्लॅस्टिकचे हँगर यूज करा. तर टिप नंबर दोन, आपण जेव्हा लग्न समारंभात साड्या नेसतो, त्यावेळी शक्यतो लगेच त्या ड्राय क्लिनिंगसाठी अजिबात देऊ नका. तर एक दोन तीन वेळा तरी तुम्ही त्या साड्या नेसा. शक्यतो तुम्ही लग्न समारंभ वगैरे आटपून झाल्यावर त्या संध्याकाळी जेव्हा घरी याल, तेव्हा त्या साड्या फॅनखाली वाळवून घ्या, आणि नंतरच त्या तुमच्या अलमारीत ठेवा. त्या शक्यतो त्या लगेच अशा ड्राय क्लिनिंगसाठी अजिबात देऊ नका. टिप नंबर थ्री, तर आपल्या साड्यांना ना, आपल्या साड्या असतात त्यांना असा जो कोंदट वास येतो, किंवा तो टाळण्यासाठी काय करायचं, तर तुम्ही आजकाल बरेच बाजारामध्ये कापूराचे कापूर कोन म्हणून येतात, तर ते तुम्ही ठेवू शकतात. किंवा जर तुमच्याकडे तुम्ही ते ठेवू शकत नाही, तर तुम्हाला तुमच्याकडे चाफा वगैरे असेल, तर त्याचे जे चाफे असतात ते घ्यायचे, ते सुकवायचे, आणि त्याची पुरचुडी बांधून ती पण तुम्ही तुमच्या अलमारीत किंवा कपाटात ठेवू शकता. त्यामुळे आपल्या साड्यांना किंवा कपाटातील इतरही वस्तूंना, जसे आपले ड्रेस असतात किंवा जीन्स टॉप वगैरे, त्यांना पण अजिबात वास येणार नाही. अत्यंत म्हणजे आपली अलमारी पूर्ण अशी सुगंधित राहील. नाहीतर तुम्ही डांबर गोळ्याचा पण यूज करू शकता तुमच्या कपाटात ठेवण्यासाठी, पण शक्यतो डांबर गोळ्या ह्या तशाच ठेवू नका. तर एक पेपरमध्ये किंवा टिश्यू पेपरमध्ये त्यांना रॅप करून ठेवा. म्हणजे कसं, आपल्या साडीला त्याचा जो कलर असतो तो लागण्याची अजिबात शक्यता नसते. तर डांबर गोळ्या ठेवताना अलमारीत ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, की एका टिश्यू पेपरमध्ये ते रॅप करूनच ठेवा. आता टिप नंबर फोर, आपण जे साड्या आहेत तर त्यांना आता लग्न समारंभ म्हटलं की आपण मेकअप वगैरे सर्व लावतोच, तर मेकअपचं म्हणा किंवा तेलाचे डाग जेव्हा आपल्या साडीवर पडतील, तर
तेव्हा आपण साडी तुम्ही लगेच धुवून टाकू नका, तर एक पावडर पावडर असते, टॅल्कम पावडर असते, तर तो टॅल्कम पावडर त्या डागावर शिंपडायचा, म्हणजे असा व्यवस्थित लावून घ्यायचा, आणि तो एक दिवस तो तसाच ठेवायचा, आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही साडी धुवून टाकायची. आणि साडी धुवायची कशी, तर साडी धुताना आपण सर्फ किंवा वॉशिंग पावडर किंवा साबण याचा अजिबात यूज करायचा नाही आहे, तर तुम्हाला साडी धुण्यासाठी शॅम्पूचा कंडिशनर याचा यूज करायचा आहे. त्यामुळे तुमच्या साडीवरचे जे चंदेरी असते आणि किंवा नक्षीकाम असतं ते व्यवस्थित आणि चमक पण तुमच्या साडीची व्यवस्थित राहील, अजिबात ती फेड होणार नाही, अत्यंत व्यवस्थित राहील. तर टीप नंबर 5, आपल्या ज्या साड्या असतात तर साड्यांना नेहमी जे आपण इस्त्री करतो किंवा साडीला, आता साडी एकावर एक घडी ठेवतो त्यामुळे घड्या पडलेल्या असतात, तर आपण जेव्हा साडीला इस्त्री करतो तेव्हा शक्यतो आपण इस्त्री पाण्याचा अजिबात यूज करायचा नाही. इस्त्री आपण नॉर्मल कपड्यांना जशी इस्त्री करतो तशीच इस्त्री करायची, त्यासाठी पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. तर टीप नंबर 6, जेव्हा आपण साड्या म्हटलं की त्याच्यावर तुम्ही परफ्यूमचा वगैरे डायरेक्ट, आपण जेव्हा परफ्यूमचा स्प्रे करतो तेव्हा डायरेक्ट तो आपल्या साडीवर येतो आणि त्याची चमक जी असते साडीची ती खराब होण्याची शक्यता असते. तर आपण जेव्हा परफ्यूमचा वगैरे यूज करतो, कारण लग्न समारंभासाठी जाताना आपण जास्त करून परफ्यूमचा वगैरे यूज करतो, तर परफ्यूमचा आपण यूज डायरेक्ट साडीवर स्प्रे करायचा नाही आहे. तर तुम्ही तो कॉटनवर घेऊन साडीला किंचित ठिकाणी असं असं ड्रॉप ड्रॉप करून लावायचा, म्हणजे कसं, आणि या जरीवर वगैरे अजिबात लावायची गरज नाही. खाली म्हणजे उभा पोर्शन असतो इथं इथं वगैरे, जे ज्या भागावर आपली जरी नसते त्या भागावर लावला तो सुद्धा कॉटनवर घेऊन तरी चालेल, पण शक्यतो डायरेक्ट स्प्रे वगैरे आपल्या साडीवर करू नये. किंवा काही सणवार असतो तेव्हाच यूज करतो, तोपर्यंत ते अशा घड्यावर घड्या ठेवलेल्या असतात. तर अशाने काय होतं की एकदम अशी ही घडी आहे ना, ती घडी अशी पूर्ण राहते आणि आपल्या साडीला त्याच जाग्यावर अशी घडी पडण्याची शक्यता असते. तर ती टाळण्यासाठी कधीतरी आपल्या कपाटातनं साड्या काढाव्यात आणि त्याची घडी बदलावी आणि ती नंतर घडी करून ती व्यवस्थित आपल्या कपाटात ठेवावी. त्यामुळे ज्या घड्या असतात त्या परमनंटली राहत नाहीत आणि त्या विस्तृत होतात आणि म्हणजे आपल्याला व्यवस्थित आपली साडी नेसायला मिळते. तर अशा होत्या माझ्या साडीबद्दल काही टिप्स आणि ट्रिक्स. तर चला बघूया आपण की माझ्याकडे कोणत्या साड्या आहेत आणि मी कोणत्या साड्या घेते किंवा निवडते माझ्यासाठी, तर ते मी तुम्हाला आता दाखवते. सगळ्यात आधी सुरुवात शालूपासून करूया, जो माझ्या लग्नातला शालू आहे त्यापासून. तर हा बघा, हा माझ्या लग्नातला शालू आहे, अजूनही तो व्यवस्थित आहे, त्यांच्या बीट्स वगैरे अजूनही तशाच्या तशा आहे, तुम्ही बघू शकता इथं पूर्ण त्याच्या बीट्स वगैरे पूर्ण चमकी, पूर्ण जरी ह्या बाजूने पण बघा पूर्ण चमकी त्याच्या व्यवस्थित आहेत, त्याला अजून काहीही झालं नाही किंवा तिचा कलर पण फेड झाले नाही. आमच्या लग्नाला आता 7 वर्ष 8 वर्ष कंप्लीट झाले, 9 लागलं आहे तरी पण हा शालू व्यवस्थित आहे. तर आता नेक्स्ट आहे माझी, ही सध्या ट्रेंड आहे की हळदीला येल्लो कलरची साडी घालावी, त्यामुळे मी घेतलेली एका लग्नामध्ये येल्लो कलरची साडी. ही पण व्यवस्थित आहे, त्याला अशा बुट काय याला म्हणतात, लटकन म्हणतात, तर असे लावलेले आहेत. ही मी ऑनलाईन खरेदी केलेली साडी आहे, पण मस्त आली आहे ही साडी. ऑनलाईन खरेदी केली होती मी ही साडी. त्याच्यानंतर ही येते माझी डिझायनर साडी, ही बघा याच्यावर अशी छोटीशी लायनिंग आहे आणि ही पण मस्त दिसते दुसऱ्या साईडने पण बघा. प्लेन आहे ही पूर्ण साडी, फक्त हिचा जो ब्लाऊज आहे तो पूर्ण म्हणजे असं शाईन करतो. आणि ही बघा ही डिझायनर साडी आहे, अशी बारीक अशी पट्टी कशी आहे या साडीवर. नेक्स्ट येते ती ही
पॅरट ग्रीन साडी ही मला खूप आवडते साडी, आणि मस्त इथे वेटेड आहे ही साडी. आणि याला पण असे साडीला जे लटकन म्हणतात ना तसे लावलेले आहेत, मस्त दिसते ही साडी. ही पण साडी माझ्या सगळ्या साड्या तुम्हाला बॉर्डरच्याच बघायला मिळतात, कारण मला बॉर्डरच्या साड्या खूप आवडतात. तर इथे आहे माझी ही सेमी पैठणी, ही बघा, ही मी माझी नंदेच्या लग्नातली साडी आहे. ही सेमी पैठणी आहे, हिचा पण कलर व्यवस्थित आहे. त्यानंतर माझी ही साडी येते, ह्या साडीचा पण कलर व्यवस्थित आहे. याला पण असे खाली लटकन कसे लावलेले आहेत. आणि ही बघा येल्लो आणि रेड कलर कॉम्बिनेशन मस्त दिसतं आहे मला. ही मला साडी खूप आवडते. पूर्ण जरीवर आणि एकदम सॉफ्ट साड्या आहेत. मला सॉफ्ट साड्या खूप आवडतात. मी शक्यतो साड्या निवडताना नेहमी सॉफ्ट एकदम साड्या असतात त्या निवडते. पूर्ण अशा फुललेल्या वगैरे साड्या मी कधीही निवडत नाही. मला एक सॉफ्ट साडी निवड म्हणजे आवड आहे, पण मला बॉर्डरच्या पाहिजे. अशी जरीची बॉर्डर असली पाहिजे, अशा साड्या मला खूप आवडतात. आणि माझ्याकडे तुम्हाला तेच कलेक्शन बघायला मिळेल. तर ही आहे माझी नेक्स्ट. ही पण पॅरेट ग्रीन साडी आहे आणि याला पण असे लटकन लावलेले आहेत. चॉकलेट कलर आहे आणि ही बघा मस्त दिसते ही पण साडी. आणि नेक्स्ट माझी साडी येते ही. ही ग्रीन कलरची साडी आहे, ग्रीन आणि इथं रेड कलरची अशी बॉर्डर आहे. ही बघा मस्त दिसते ही पण साडी. ही पण साडी अतिशय माझी सॉफ्ट आहे. ही माझ्या बहिणीच्या लग्नातील साडी आहे जी मी घेतलेली लग्नात बहिणीच्या. आणि ही बघा असे राऊंड राऊंड त्याला गोल गोल कसे आहेत आणि अतिशय मस्त दिसते. ती शाईन वगैरे अशी अतिशय मस्त करते ही. आणि शक्यतो साडी आपण जेव्हा निवडतो तेव्हा ती म्हणजे अशी भरगच्च वगैरे अशी निवडू नका. शक्यतो तुम्ही सॉफ्ट साड्या किंवा अतिशय बारीक बॉर्डर असते, छोटी बॉर्डर किंवा व्यवस्थित अशा साड्या निवडा, त्याचा प्रयत्न करा. आपली नेक्स्ट साडी आहे ही माझी खण साडी आहे. याच्यावर मस्त असे झुमके कसे लावलेले आहेत दाखवते मी एक तुम्हाला. हे बघा असे पूर्ण झुमके कसे लागलेले आहेत, याला पूर्ण सॉफ्ट आहे. आणि मागे खूप ट्रेंड होता खण साड्यांचा, तेव्हा मी घेतलेली साडी आहे ही. अतिशय मस्त दिसते, सॉफ्ट दिसते आणि अशा ते झुमर कसे असतात तसे आहेत. त्याला पूर्ण याला आहे रे साडीला. नेक्स्ट साडी आहे माझी कांजीवरम. ही मी साड्या अजून शिवून घेतलेल्या नाहीत, मला शिवून घ्यायच्या आहेत फक्त मी तुम्हाला दाखवण्यासाठी. ही बघा व्यवस्थित दिसते ही साडी. ही मी साडी मी शोरून ऑर्डर केलेली होती आणि मस्त साडी आहे. पिंक कलरचा बेस आहे आणि व्यवस्थित मस्त अशी म्हणजे शायनिंग देते, एक रिच लुक दिल्यासारखी आहे ही साडी. आणि ही माझी आहे ब्लॅक साडी, ग्रे कलरची, सॉरी. हे बघ पूर्ण असा लुक येतो, रेड पूर्ण अशी शाईन आहे आणि वर पर्यंत आहे ही. आणि ही ग्रे कलरची आहे पूर्ण साडी. तर असं होतं माझं साडीचं कलेक्शन किंवा ह्या साड्या माझ्याकडे आहे. तर माझं हे साडीचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला आता आजचा व्हिडिओ इथे संपूया, तोपर्यंत बाय बाय, सी यू.